एक महत्त्वाची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे. लातूरच्या महाळुंगराय पाटी इथं गेली असतानाच अजित पवार यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा सुद्धा देण्यात आल्या. मराठा आंदोलकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देत ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. पुढच्या बातमीकडे. शिवरायांच्या पुतळा दुर्घटनेवरून नारायण राणेंनी केलेल्या बेजबाबदार विधानावरून खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. नारायण राणे अशा विषयांवर विचार करून बोलायला हवं असंही राऊतांनी ठणकावले. आता अपघात झालाय, तिथे हवेचा स्पीड बघा कालचा काय होता. अनेक घरही पडतात, बिल्डिंगही पडतात. मी बांधकाम केल्याचं समर्थन करत नाही, त्याची चौकशी होईल. मी कलेक्टरशी बोललो आहे आणि उद्या 12 वाजता पुतळ्याच्या ठिकाणी मी जातो आहे. आता विमान पकडणार, मी जाणार. त्या माणसाला वेळ लागलाय, अगदी मला दुर्दैवाने बोलावं असं वाटतं. इमारती पडल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. हा, मग मोदींच्या काळामध्ये तो जो पूल कोसळला ऍक्ट ऑफ गॉडवाला, 150 लोक मेले काय मोरवीला, त्याच्यावर बोला म्हणावं. नारायण राणे, आपण खासदार आहात, आपण एक मराठी माणूस आहात, आपण मराठी माणूस आहात, तुम्ही तरी विचार करून बोला.